खोकेबाज धोकेबाज चालबाज सरकारच्या विरोधात व महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे शेतमालाला भाव नाही सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे तरुणांना नोकऱ्या नाहीत आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपा प्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मूलभूत प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे जनतेला वाऱ्यावर सोडून राज्यात फक्त पर्यटनासाठी फिरत असलेल्या बेजबाबदार महाराष्ट्र विरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे व इतर मान्यवर नेते मंडळी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य हल्लाबोल मोर्चा नागपूर विधानभवनावर धडकला राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही केवळ शेतकऱ्यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री, मंत्री देत आहेत अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटो सेशन करून आले पण अजूनही कोणती मदत जाहीर केलेली नाही याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही पीक विम्याचे पैसेही मिळालेले नाहीत राज्यातील कायदा सुव्यवस्था ढसळलेली आहे अपहरण हत्या महिला अत्याचारात क्रमांक असल्याचे एन सी असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे पण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अहवाल कसा वाचायचा याचे ज्ञान पाजळून मूळ मुद्द्याला बगल देत आहेत राज्यात विविध खात्यातील अडीच लाख पदे रिक्त आहेत पण सरकार नोकर भरती करत नाही लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतीक्षा करत आहेत पण सरकार परीक्षाही घेत नाही सरकारच्या वेळ काढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी नोकर भरती करावी शेतमालाला योग्य भाव मिळावा भा। धानाला एक हजार बोनस द्यावा भा। हमी भावाने शेतीमाल खरेदी केंद्रे सुरू करावीत कांदा निर्यात बंदी उठवावी इथेनॉल निर्मितीवर लावलेली बंदी उठवावी आरक्षणाचे प्रश्न तातडीने मार्गे लावावेत कायदा सुव्यवस्था सुधारावी अशा विविध मागण्या घेऊन हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे हल्लाबोल मोर्चा विधान भवनावर काढण्यात आला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा